तुळे मुरमुसे येथील श्याम हरमलकर तूर डाळीची शेती करतात त्यांनी विशिष्ट पद्धतीने कमी खर्चाची शेती करून इतर शेतकऱ्यांसाठी चांगले उदाहरण घालून दिले आहे पाहूया हा रिपोर्ट हा तूरडा परंपरात वर्ष लायता पीक हा ते सांगतात आणि ही झाड झाडा मिळतात काय मिळतात ते काळात घालतात झाड झाड तयार जाता एक झाडे आता हो हे पा ओ 15 दिवसाने 15 20 दिवसाने झाले हे ते महिना झाड आता हे आता कितीला दिवसाने दाळ लागतली ते का स लागले 6 महिने याका झाडा किती ग्रॅम दाळ मिळू शकता म्हणजे 0.5 किलो मिळता 1 किलो मिळता हां एका झाडा प्रमाणे आणि झाडा खत कसल्या प्रकारचे घालता ऑर्गेनिक ऑर्गेनिक खत देते आता सारे हां एक झाड दाळीचे झाड कितल्या अंतराचे लायतात एक एका 1 एक झाड आणि सरकार कडून काय तो अनुदान बी ह्या झाडा खातीला एकाजन मी अनुदान ह्या करू ना हे सेक्टर या पहिली तू एकदा दाळ लाईन लेलू हां शेक्षात तुमचे काय तुम्ही भाड्याक घेऊन करतात करता दाळीचा व्यवसाय केल्या फायदो असा शेतकऱ्यांना खूप फायदा सगळ्यांनी करपाचो पोहोचव आय एन आता काल उदय प्रभू देसा आणू त्याकाय तू प्रयोग कर आणि तेका दहाय झाडा दिली तो खुश झालो त्यांनी घेऊन गेलो दहाय झाडा म्हणजे हा असे कोणाकडे दिता म्हणजे तुम्ही पुढे सर तुम्ही असे हे करपाचो पोहोचव डाळी व्यतिरिक्त आणि तू कसली शेती करता डाळी आता बटाटो लायला पोपय लायल्या काटे कण घ्या पोटॅटो जातो म्हणता आमच्या गोयात वातावरण असा तसे हायन पहिलं मांद्रे जाल्लो हा म्हटलं पोहे प्रयोग करया म्हटलं ते कोम येता नो आता आमच्या दुकानावर असतात बाहेर उडवायचे ते कोम कोम आमी कड करून लायता पानायचे पोहता आता फर्स्ट टाइम आम्ही प्रयोग केला डाळ मागीर आमचे पक्षी किंवा रानटी जनावर खाता सेफ्टी हा नो तसे आमचे ते पहिलीचे पूर्व पक्षी बी पक्षी पक्षी ना पक्षी तिथले काय करी ना या व्यवसायात तुका कोण कोण मदत करता माझी फॅमिली सगळी माझी बायला बायलेचे नाव सुषमा हरमरकर चडू आुयेश सुयश, सुयश हरमलकर आणि माझे बाय आह श्रद्धा हरमलकर आम्ही सगळी जण नेतून ने, इन्वॉल्व्ह जात ने करता आम्ही मुर्मू शे या ठिकाणी या शेतात आहोत ही जी मागे तूरडाळींची झाडं दिसतात ही शेती श्याम हरमलकर या युवा शेतकऱ्याने केलेली आहे खरं म्हणजे आजची युवा पिढी शेतात किंवा मातीत हात घालायला मागं पुढं बघत असतात आणि त्यांना खरं म्हणजे युवकांना जे, जे सुशिक्षित आहेत किंवा एखादा पदरी पदवी असेल तर त्यांना सरकारी नोकरी मिळायला हवी त्यासाठी ते धडपडत असतात परंतु ज्यांचं वजन आहे त्यांना सरकार दरबारी नोकरी मिळते परंतु या स्वतंत्र सेनानीचे सुपुत्र संजय शाम हरमलकर यांनी कोणतीही सरकारी नोकरीच्या मागं न लागता ही तुरडाळ व्यवसाय त्याने केलेला आहे सरकारने अशा युवकांना जे शेती व्यवसायात मग्न असतात आणि दुसऱ्यांनाही प्रोत्साहित करतात अशांना आर्थिक पाठबळ देण्याची गरज आहे सरकारने याची दखल घेऊन या युवकाला वेळोवेळी सहकार्य करावी अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत मी निवृत्ती शिरोडकर इन गोवा चोवीस ताससाठी